तर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. कारण इचलकरंजीकरांनी सुळकूड योजनेचा हट्ट सोडावा, अन्यथा मोठा रक्तपात होईल असा इशारा मंत्री हसन मुश्रीफांनी दिलाय. तर दुसऱ्या बाजूला कर्नाटकच्या नागरिकांनी गरज पडल्यास तलवारी घेऊन या असं वादग्रस्त वक्तव्य माजी आमदार के पी पाटील यांनी केलंय. त्यामुळे प्रकरण आता जास्तच तापण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांना या दोन तीन दिवसात आम्ही भेटू, आमच्या भावना व्यक्त करू आणि त्या मीटिंगमध्ये 11 तारखेच्या मजरेचीच योजना ही त्यांच्या पटवून द्यावी, नाहीतर फार मोठा इथं रक्तपात होईल या भावना आम्ही व्यक्त करू. आणि जर हे झालं नाही तर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आम्ही पुन्हा एकदा बैठक घेऊ सर्व प्रमुख नेत्यांची आणि एक विराट मोर्चा 1,00,000 लोकांच्यावर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर काढू.